चकुरी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. म्हणूनच वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये संख्या नाही, पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. 1977 साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली, त्या निवडणुकीला कुणालाही खुलं केलेलं नव्हतं. अजिबात आलेले नाही त्याचा आत्ता विचार करायचं काही कारण नाही. अनेक वेळेला असं घडलं की नेतृत्व कोणी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो. आज कशाचा काही फटका नाही, अजून बहुमत आहे, बहुमत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये संख्या नाही, पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता नाही आहे. यापूर्वीचं एक तुम्हाला उदाहरण सांगतो की 1977 साली आणीबाणीच्या नंतर निवडणूक झाली, त्या निवडणुकीला कुणालाही खुलं केलेलं नव्हतं. जयप्रकाश नारायणांनी अनाऊन्स केलं की आणीबाणीला विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र आणि निवडणुका झाल्या. निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव घ्यायचं केलं. निवडणुकीत मतं मागताना मोरारजीबाईंचं नाव कधीही जाहीर केलेलं नव्हतं, आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे या आग्रह करण्यात काही आवश्यकता नाही आहे. आम्ही नक्की एकत्र बसू, एका विचारांनी लोकांचा पाठिंबा मिळाल्यानंतर एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात देशात देऊ. राज्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे, पुण्यामध्ये काही अधिकारी पैसे घेताना जेल सापडल्याचं पाहायला मिळते, त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांमध्ये व्हायरल होताना दिसतात. असं आहे की हे जे काही सिंधुदुर्गात घडलं, जे काही पुतळ्याच्या संबंधी, त्याच्यात सुद्धा त्याचा दर्जा आणि त्याचा निर्णय याच्यामध्ये भ्रष्टाचार असं लोकांच्या म्हणजे पक्की खात्री. आज अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे सूत्र सध्याच्या सरकारचं झालेलं आहे, आणि ही अवस्था चिंताजनक आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांच्याकडून जे मुद्दे लोकांच्या समोर मांडले जातील त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि त्याचे दुष्परिणाम यासंबंधीची भूमिका अग्रानं मांडली जाईल.